हॅलो 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 गो हॅलो हॅलो मी शापशाप दिसते सगळ्यात मी दिसते शाप मी टीना पाटील मी बोंबाबोंब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे उघडा डोले न बघा नीट तर आज तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुम्ही आईला सगळी जमलेली हा आज आपण पॅरेंट्स डे साजरा करणार आहो तर आता पू आपले स्कूलमनी संडे क्लासच्या वर्गात जावाच्या आहो न पोरांना विचारायच्या आहो तुमच्या पॅरेंट्स डेविषयी तुमचे काय काय राय तर आपल्या बरोबर अजून एक माणूस जुळलेला आहे नेक्सन मारल्या ते नेक्सन आवाज येते आवाज येते आवाज येते त्याच्याबरोबर आम्ही क्लासमध्ये तुम्ही मला सगळेजण बघू शकता तुम्हाला दिखते मी चेक चेक हॅलो टीना ओके ओके तर तिला आपला आवाज येते बघा बघा कवरा पाणी पडलाय कवरा बी जरी पाणी पडला तरी आपला चौक नाही कवा बुलला डोपा डोपा पाणी जरी झाला तरी अजून चौक जैसा होता तैसाच राहिला आज तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय बोंबाबोंब या चॅनलमध्ये बोंबाबोंब म्हणजे कालच्या बातम्या शिल्या बातम्या ज्यांना मस्का लावून मी तुमचा होस्ट नेक्सनवाल्या आईला आईला तुमच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना दाखवासाठी पॅरेंट्स डे कला साजरा करतान म्हणून चला आता आपू जाओ जाणून घ्या चौकाच्या पॅरेंट्सविषयी चौकाच्या पोरांचं प्रेम कौरं आहे कौरे ते आपल्या आईवडिलांविषयी जाणीतान त्यांचं कौरं प्रेम आहे ना ते आपू बघून घेऊया चला तर आता मी नेक्सन तुम्हा सगळ्यांना जोडीत आहे डायरेक्ट चौकाचे सेंट अँड्रू स्कूल म्हणणं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बोंबाबोंब चॅनलमध्ये चलिए शुरू करते हैं आता आपण जाणार आहोत पहिलीच्या क्लासमध्ये आपण त्यांना विचारणार आहोत त्यांना पॅरेंट्स डे कला आवडते त्यासाठी चला या माझ्याबरोबर तो स्टेरन बसलाय तो स्टेरन आपल्याला सांगेल स्टेरन आवार ये आता आता माना सांग आपू पॅरेंट्स डे कला साजरा करता बोल मम्मी डॅडीचा दिवस येता खरंच मम्मी डॅडीचा दिवस तुला आवडते येस त्या दिवस तुम्हाला बिर्याणी खावला देतात बिर्याणी खावला देतात बिर्याणी बीजा काय देता तो पण जाम दिलाय त्यात आपण पुढे जाऊ जॉकी मनी अन्ना सो एज वी आर सेलिब्रेटिंग दिस सेन्स एज अ पेरेंट्स डे अँड सेम थिंग वी विल बी फॉलोइंग द फूड स्टेप्स ऑफ द अन्ना अँड जॉकी अँड वी विल लिसन टू अवर पेरेंट्स चला तर आता आपण पाचवीच्या क्लासमध्ये जाऊया चला आपू पेरेंट्स डे कवा साजरा करता 24 बिर्याणी खावला कोणचा प्रोग्राम बघायला नाही मिळेल सो लाईक त्यांना आपण लाईक वाढताव त्यांना कार्ड्स देता प्रोग्राम त्यांच्यासाठी करतो आपल्या ना पेरेंट्सनी कौरक काय दिलंय ना सो आपण पण काहीतरी द्यायला पाहिजे ना त्यांना ये बड़ी अच्छी बात कही आप आपली टीव्ही बोंबाबोंब टीव्ही बोंबाबोंब न्यूज चॅनल मजा आएगा ना भिडो तर आपण मुलांकडून नवीन नवीन न्यूज घेऊया तर आता आपण जाणार आहोत सातवीच्या क्लास मध्ये तर मुलांनो आम्ही सर्वजण बोंबाबोंब टीव्ही करून आलेलो आहोत तर आम्ही तुम्हाला दोन प्रश्न विचारणार बाय तुझं नाव काय संजना झाकियस गोविंद संजना जकरस गोविंद मला तू उत्तर सांग वलांडीवर आपण काय घालत आहो बोंबील काय बोंबीलच घालत आहो वाकट्या कोणाला वाटते वाकट्या घालत आहो कोण घालते वाकट्या काय घालतो आपण तुला वलांड बांधता येते याला वलांड बांधत आहे अजून तुला येते तुला वलांड माहिती आहे काय ते अजून काय सुखवायचं आहे तुम्हाला याद करतोय आवाज नाही आवाज नाही याचं वाटते हवा गेलंय बोंबील वाकटे अजून काय सुखी तो आपण वलांडीवर माकल्या कसा लगा मेरा मजाक माकल्या उत्तनकर घालतान चौकाकर घालतान अरे आता ही बोंबा बोल आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो 26 तारखेला काय आहे पॅरेंट्स डे पॅरेंट्स डे म्हणजे काय मातृपितृदिन ओके तर आई वडिलांचा दिवस मग हा 25 तारखेला का नाही साजरा करत त्याच तारखेला येते कला येते त्याच तारखेला 25 तारखेला नाही 27 तारखेला नाही 26 तारखेला मरीच आई वडिलांचा सण बोला हबीबी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या चॅनलचं नाव बोंबा बोम चला ते तुम्हाला नेता येतं 8वीच्या वर्गामध्ये कोण आहे 25 तारखेला आपू काय साजरं करता
संतांना चकींचा सण. चिकन झुंटाल्या महाराजांच्या इच्छेसाठी व्हेरी गुड. बस बुंबा बुम चॅनल थ्रू तुम्हाला तुमच्या मम्मी डॅडी साठी काय मेसेज देवायचा आहे? आय लव्ह माय पॅरेंट्स. उभी रेऊन सांग, उभी रेऊन. आय लव्ह माय पॅरेंट्स. चल छुट्टी खरचिन का घर खाली देतेस? अजून आपण पोरांप विचाराव. सुमित तू बरे मला सांग, बुंबा बुम चॅनल थ्रू तुझ्या मम्मी डॅडीला काय मेसेज देवायचा आहे? काय सांगायचं असेल तर सांग सुनील. काय की काहीच न सांगायचं वाटते यो प्रेम न करी. आय लव्ह यू. कोण कोण कोण? मम्मी डॅडी कटी. मम्मी डॅडी पॅरेंट्स डे विषयी माझ्या मम्मी डॅडीना एवढंच सांगायचं आहे, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि खरोखर तुमच्या ज्या पण तुम्ही माझ्यासाठी केलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला आजच्या दिवसा धन्यवाद देतो. चला आता नववीच्या क्लास मध्ये आपू बघा पोरांप विचारू. मग मला एक प्रश्न विचारते तू सांगशील कोणचा? पेरेंट्स डे आपू कवा साजरा करता? 28. 28 ला? ओ माय गॉड, 28 ला साजरा करता? सॉरी, मग कवा साजरा करता? 26 ला. 26 ला साजरा करता. व्हेरी गुड. तुझं नाव काय? विनिशा. तुला तुझ्या पेरेंट्सला काय बोलायचं आहे या सणाच्या दिवशी? आय लव्ह यू. माझे का तुझे मम्मी डॅडीला बोललं? माझे. तुझे? ओके, व्हेरी गुड. टीचर तुम्हाला काय वाटते पेरेंट्स डे विषयी? पेरेंट्स डे मीन्स आपण सेंट अँना आणि जोकिमचा सण सेलिब्रेट करतो. त्याच आदर्शाने आपण जसं मान आपण सेंट अँना आणि जोकिमला देतो तसाच आपण मान आपल्या आई वडिलांना देतो. टीचर मग काय स्पेशल आहे? बिर्याणी का समोसा पाहिजे तुम्हाला? फेवरेट काय, बिर्याणी का समोशी? माझी फेवरेट बिर्याणीच आहे. या बोंबाबून चॅनल थ्रू आम्ही आता आले इयत्ता 26 वर्गामंदी. आता विलिसन तू उभाले माना सांग, आपू 26 तारखेला काय सेलिब्रेट करता? संत आणि जोखीम यांचा सण. संत अण्णांना जोखीमचा सण साजरा करता. 25 तारखेला नकाला कराव? त्यांचा बर्थडे असतो. व्हेरी गुड, शाबास. बस मग सण आता तू उभा रे, माना सांग, तू ओवर जारजूर झालास त्या सणाचे दिस आपल्याला नाश्त्याला काय करायचं? बिर्याणी. पहिलाच फुगलाय असणार जायलाय ना, बिर्याणी पाहिजे. बिर्याणी पाहिजे बकऱ्याची हरची का कावल्याची? कावल्याची. बोमलाची ना चालायची? अजून कोण आयला? क्रिस्टिना. क्रिस्टिना उभी रे. क्रिस्टिना मला सांग तुझ्या मम्मी डॅडी विषयी तुला काय वाटते? हॅलो माय पॅरेंट. अग इंग्लिश मध्ये कला सांगते, मराठीन सांग. मला माझे आई बाबा खूप आवडतात. माय गॉड, खर सांग? कौरी आवडतात ना कला आवडतात? ते माझी खूप काळजी घेतात म्हणून मला माझे आई बाबा खूप आवडतात. काय पण बोलते, मला वाटले तिला बिर्याणी आवडते, त्या आधीच बिर्याणी मिळेल तवा यायचं सांगत. थँक्यू क्रिस्टिना. स्लोईसा मना सांग, आपू पेरेंट्स डे कवा साजरा करता? 26 जुलै. 26 जुलैलाच करता? बरोबर आहे. बरोबर आहे. आता मला सांग तू तुझ्या पेरेंट्स विषयी काय वाटते, काय बोलायचं आहे मम्मी डॅडीला, काय मेसेज देवायचं आहे? हो. काय? पेरेंट्स डेला सगळी जण या. आय लव्ह माय पेरेंट्स. खरंच का? घर काय ना काय बोलतेस? नाही बोलतेस ना? जोरान बोलायचं. आय लव्ह माय पेरेंट्स. जोरान बोल. आय लव्ह माय पेरेंट्स. शाबास, थँक्यू स्नोईसा. आता आपू जाऊ टीचरचे मेरे. आपले मेरे दोन दोन टीचर आहे, दोन दोन टीचर्सना आपू एकदाच विचारायचं आहो. टीचर तुमच्या पेरेंट्स डे विषयी काय मत आहे? पहिला आपल्याला सिओना टीचर सांगेल. मला वाटतं एक पेरेंट्स डे सेलिब्रेट केला पाहिजे बिकॉज त्याच्यामध्ये पोरं आपले स्वतःचा टॅलेंट दाखवू शकतात न पेरेंट्सना बी माहिती पडते का तुमची पोरं कन्यान कन्यान हुशारान. पेरेंट्स डे एकच दिवस असा नाही आहे ज्यामध्ये पेरेंट्स डे जायला पाहिजे. रोज असं असते का आपला पेरेंट्स डे जायला पाहिजे न? रोज आपण पेरेंट्सना रिस्पेक्ट दिली पाहिजे न? पेरेंट्सून बी आपल्या पोरांना रोज समजून घेतलं पाहिजे. तर आता आपण आणि बेनिसा, बेनिसा यांना आपण काहीतरी विचारणार. पेरेंट्स डे आपू कवा साजरा करता? 26 जुलै. कन्याच्यासाठी साजरा करता? माने शेरल सांगेल. आपल्या ख्रिश्चन धर्मामध्ये एक म्हणजे हे असते मुमेंट क साजरा करतात संत जोखीम सण त्यांना. बरोबर सांगतील. मग तुम्हाला तुमच्या पेरेंट्सच्यासाठी काय संदेश, काय देवाच्या शुभेच्छा आम्ही बोंबा बोंब चॅनलतर्फे? हॅपी पेरेंट्स डे. हॅपी पेरेंट्स डे. तर आता आपण आल्याव 10वीच्या क्लासमध्ये जियाच्या पाशी. तर मला सांग पेरेंट्स डे आपू कवा साजरा करता? 26.
26 पण कव साजरा करता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर कव जुलै जुलैला व्हेरी गुड जून जून काय जुलै जुलै ओके व्हेरी गुड जुलैला साजरा करता मग तुला काय सकाळचे पाहिजे की संध्याकाळचे पाहिजे संध्याकाळ संध्याकाळचे काला संध्याकाळचे पाहिजे जाम लाजते ते आता पू बीजे कोणाच्या पाशी जाता ए फेमस पर्सनॅलिटी आई बोलते ऍशली पलाला आम्हाला त्याची खास इंटरव्ह्यू घ्यायला गेला होता तुझं नाव काय ऍशली ऐकायला नाही आईला म्हणा ऍशली एडविन कोत्या काय जोरान जोरान ऍशली एडविन कोत्या तुझ्या मम्मी डॅडीचं नाव काय काय बोलू मम्मी डॅडीचं नाव साजरा करता त्यांचा दिस असते कला त्यांचा दिस असते तो मला ते सांग आपलं दिस असते त्यांचा दिस बात तर सही दौडा पडता त्याच म्हणणं ऐसं ऐकत जायचं आपला कसा दिस असते तसा त्यांचा पण दिस असते पण त्याचं काहीतरी व्हॅलिड रिझन असे सांग कारण पेरेंट्स डे आहे तो कारण पेरेंट्स जे आहे तो ऐसं त्याचं म्हणणं आहे पण या म्हणणं क्लिअर कट आन्सर पाहिजे टॉपर आहे तो टॉपर मला सांग पेरेंट्स डे ला तुला काय स्नॅक्स पाहिजे जे तुमची मर्जी आपली मर्जी तुला मम्मी डॅडीला काय मेसेज देवायचा पेरेंट्स डे विषयी हाय अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है माहित नाही आई लव माय पेरेंट्स एक्सेट्रा बेटे अबे एटा मौज कर दे माझे का तुझे आई लव यू बोतले पण कोणाला बोतले माहिती नाही माझे का त्याच्या पेरेंट्सला आवर ये ओ तू तवर जदाला आवर पाठ आपू बसा बसून ना मुलाखत आहे आमची तुझं नाव काय आहे ब्लॉसन ब्लॉसन का बाबे क्या बोला तूने मम्मी डैडी चं नाव मम्मीचं नाव लिली डॅडीचं नाव बावतीस बावतीस कला नाव आहे डॅडीचं तुमचे बाबांडे बावनटे पेरेंट्स डे कव साजरा करता बापू सव्वी 26 जुलै 26 जुलै कला साजरा करता बापू तेवढं म्हणी ना बा सरांजून शिकविलं नाही सर तुम्ही शिकविलं ना वाटते सव्वीस तारीख शिकविले का नाही पोरांनो येऊन निजले होता क्लास मध्ये बरोबर मग क्लास मध्ये निजला नव्हता पोऱ्याने बघित होता यो मम्माने एक सांग पेरेंट्स गेला तुझे आज बापासला तुझा काय संदेश असे आय लव्ह यू आय लव्ह यू सर आता आपले आपले वर्ग टीचर अनिल सर यांच्यापाशी विचारित आहो पेरेंट्स डे विषयी तुम्हाला काय सांगायचं आहे पेरेंट्स डे मुलांसाठी एक असा दिवस आहे की वर्षातून हा एक दिवस मुलांना आपले आई वडील कसे आहेत आपल्यासाठी ते काय करत आहेत त्याचं स्मरण करण्याचा दिवस आहे आपले आई वडील नेहमी आपल्यासाठी चांगलं तेच करतात परंतु त्यांना आपण विसरतो त्यांनी जो आपल्यासाठी त्याग केलेला आहे जे आपल्यासाठी ते मेहनत करतात त्यांना आपण विसरतो परंतु देवल मातेमध्ये एक सुंदर असा हा दिवस आहे ज्या दिवशी खरोखर या जगामध्ये आहे की आपण आई वडिलांचा सन्मान करत आहोत आणि खरोखर आई वडील हे देवासारखे आहेत ज्याप्रमाणे आपण आई वडिलांचा सन्मान करतो म्हणजेच आपण देवाचा सन्मान करतो तर आता आपण पोरांची मतं बघितली आणि पोरांजून काय काय विचार मांडले ते
न पोरांजून त्यांचे पॅरेंट्सवर असलेलं त्यांचं प्रेम आपल्याला दाखवून दिलं. चौकाचे पॅरेंट्स कवरे प्रेमला आणि ते आपल्याला त्यांचे पोरांचे शब्दमर न समजलं म्हणून आम्ही त्यांचे खूप मनापासून दोघं जण आभार मानिता. हॅपी पॅरेंट्स डे सगळ्यांना. हॅपी पॅरेंट्स डे. ऐशस खुश राहा, ऐशस आनंदी राहा. बस तुमच्या सगळ्यांचे आभारी. बोंबा बोंब चॅनल मध्ये सगळ्यांचे आभार. उग्रा डोले बघा नीट.